देखा होगा कि इस विषय पे क्योंकि आखिर ये शिवसेना का अंतर्गत लड़ाई है और ये शिवसेना के अंतर्गत लड़ाई अभी विधानसभा में भी आ गई है। अभी जो ग्रुप गिरे हैं असली ग्रुप किसका ये बात वहाँ पे तय होगी, क्योंकि जिस तरह से एकनाथ शिंदे जी ने कहा था महाशक्ति मेरे साथ है, लोकतंत्र में जनता सबसे बड़ी महाशक्ति होती है ऐसा हम समझते हैं। उनकी महाशक्ति अलग है, वो राज्यपाल महोदय के कामकाज के आधार पर सबको देश की जनता को पता चल गया है। अभी वो टेक्निकल जो मुद्दे हैं वो विधानसभा में आएंगे और वहाँ पर ये तय होगा और इसका विक्ट्री रहता है, तो इसलिए अभी प्रतिज्ञा देना गलत। जे काही आता एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे 40 आमदार विक्टरी दाखवत गेले, त्यांच्यासोबत महाशक्ती आहे असं त्यांनी सांगितलं। लोकशाहीमध्ये महाशक्ती ही जनतेची होते असं आम्ही समजणारे आहोत, पण त्यांची महाशक्ती वेगळी आहे आणि ते चित्र आपण पाहिलं की राज्यपाल मोदींच्या कार्यप्रणालीवर जो संशय आम्ही व्यक्त केला ते खऱ्या अर्थानं वास्तविक उतरलं। जे निवडणूक विधानसभा अध्यक्ष जे आम्ही मागत होतो त्या निवडणुकीला तेच लिहित होते की न्यायव्यवस्थेमध्ये असल्यामुळे याच्यावर आम्हाला हे कारवाई करता येणार नाही, पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन राज्यपाल मोदींनी ही जी निवडणूक लावलेली आहे तर महाशक्ती कोण आहे हे खऱ्या अर्थानं आम्हाला कळलेलं आहे। आता ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं आता विधानसभेमध्ये सगळे टेक्निकल मुद्द्यावर चर्चा होईल आणि त्याच्या आधारावर हा निर्णय होऊ शकतो असं आमचं मत आहे, पण आता हुकूमशाही आणि दडपशाही जी व्यवस्था आज देशामध्ये सुरू झालेली आहे त्या व्यवस्थेचा वापर महाराष्ट्राच्या विधानसभेत होऊ नये अशी आमची आग्रही विनंती आताचं झालेलं सत्तापक्ष यांनाही आहे। याच्या सगळ्या टेक्निकल मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि त्याच्यातूनच हा स्पीकर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, पण त्या ठिकाणी दंडुकशाही आणि हुकूमशाही वापरण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्राच्या परंपरेला जी राजकीय परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे त्याला निश्चितपणे काळीमा लागू शकतं असं आमचं मत। जी व्यवस्था आज देशामध्ये सुरू झालेली आहे त्या व्यवस्थेचा वापर महाराष्ट्राच्या विधानसभेत होऊ नये अशी आमची आग्रही विनंती आताचं झालेलं सत्तापक्ष यांनाही आहे। याच्या सगळ्या टेक्निकल मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि त्याच्यातूनच हा स्पीकर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, पण त्या ठिकाणी दंडुकशाही आणि हुकूमशाही वापरण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्राच्या परंपरेला जी राजकीय परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे त्याला निश्चितपणे काळीमा लागू शकतं असं आमचं मत आहे। मला आता त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, मी तुम्हाला सांगितलं की आमची भूमिका ही आहे ते काही बोलू शकतात, त्यांचं तर ते त्यांच्या वेळेप्रमाणे ते बदलतात, ते भाजप आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। मी जी काही डेमोक्रेसी आहे जी काही आमची संविधानिक व्यवस्था आहे जी आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेची विधानसभेमध्ये आतापर्यंतची जी व्यवस्था राहिलेली आहे ती कायम राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही।